नमस्कार, आमच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेडी गावनकर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या शाळेत इयत्ता 6वी मध्ये शिकणारा हर्षद गावनकर हा आपल्या समोर आता वर्तमानपत्रातील एक क्रीडा वार्ता समजपूर्वक वाचून दाखवणार आहे. क्रीडा वार्ता. जिल्हा कॅरम स्पर्धेत गुंजन कवळे विजेती. वाडेश्वर कॅरम क्लब गुहागर आयोजित रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीचे अंतिम विजेतेपद देवरूखच्या गुंजन आशिष कवळे हिने पटकावले आहे. गुंजन कवळे हिची रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली असून 57व्या महाराष्ट्र राज्य कॅरम विजेतेपद स्पर्धा 2023-24 स्पर्धेत महिला एकेरी व सांघिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे 4-7 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. गुंजन कवळेने कॅरम स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. गुंजन हिला तिचे वडील आशिष आणि आई प्रेरणा कवळे यांच्यासह योगेश साठे आणि संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गुंजनने मिळवलेल्या यशाबद्दल देवरूखवासियांनी तिचे अभिनंदन केले आहे.